पालघर तालुक्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या कामाचा ठेका असलेल्या मॉन्टो कार्लो कंपनीच्या ट्रक रात्रीच्या सुमारास अज्ञातांनी जाळल्या, त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. दोन मोठ्या ट्रक आणि एक पिकअप रात्रीच्या सुमारास अज्ञातांनी जाळली असून पालघर तालुक्यामधील चिंचारे येथील ही घटना आहे. खरं म्हणजे महामार्गाच्या उभारणीचं काम युद्ध पातळीवर सुरू असताना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीचंही कंपनीकडून मोठं नुकसान झाल्याचे समोर आले आहे. तर भरावाच्या कामाच्या सब कॉन्ट्रॅक्टरवरूनही कंपनीच्या ठेकेदारांमध्ये अंतर्गत वाद असल्याचेही सांगण्यात येत आहे. तर अनेक ठिकाणी गोरगरीब आदिवासींची घरे जमिनी महामार्गात जात असून अजूनही काही बाधितांना मोबदला मिळाला नसल्याने अनेक वेळा नाराजीही समोर आली आहे. मात्र मुंबई वडोदरा या महामार्ग निर्माण होत असलेल्या चिंचारे येथे अज्ञातांनी वाहने जाळल्याने कंपनीचेही लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तर या घटनेबाबत मनोर पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपासालाही सुरुवात केली आहे.